तर महाराजांसारख्या विषयात काही त्यांचा स्तूर लावून द्या. ते म्हणले नाही, ते ट्रेड सिक्रेट आहे, आम्ही काही डिस्कस करू शकत नाही. मग त्यांनी खूप काय सेकंड मिटिंग केली की त्यांनी मग महाराजांचा मंत्री काय सांगितलं, त्यांनी डिनर डिप्लोमसी करूया, तुम्ही काय पिछा सोडत नाही, तुम्हाला उत्तर तर पाहिजे, मी तर काही देऊ शकत नाही, पण जो त्याचा मालक आहे तो त्याचं उत्तर देऊ शकतो. त्यामुळे मी काय करतो, तुमची जेवणाची व्यवस्था करतो बरोबर महाराजांना. मग जेवायला बसले ना की जेवता जेवता लगेच प्रश्न टाकायचा. म्हणून आपल्याकडे मुलगी पाहायला गेले तर कांद्या पोहायचा काय करायचं, जेवता जेवता मुली तुझं नाव उपाशी कोणी कसं विचारता येईल. आणि आपले मुलगे हुशार बरं का, मुलगा मुलगी बोलतो की नाही, पहिरा आहे का, मुका आहे का, आंधळा आहे का, पांढरा आहे, त्याने विचारायचं तुझं नाव काय पाहिजे, म्हणजे ऐकू येतंय का, कम्युनिकेशन स्किल बोलता येतंय का, वोकॅबलरी चांगली आहे का, स्मरणशक्ती चांगली आहे का, प्रेझेन्स स्किल कसं आहे, हां हे सगळं ते तुम्हाला अजून तुम्ही बघताय का तुम्हाला, तुमचा पण इंटरव्ह्यू होणार आहे बरं का. असं समजू नका मुलींचा इंटरव्ह्यू घेतात शाळेत, मुलाचा इंटरव्ह्यू आता तर मुली डायरेक्ट घेतात इंटरव्ह्यू. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर कॉलेज, व्हॉट इज युअर पे, सांग हे सगळं उत्तर आणि नंतर भेट करा, तुला सांगते नो थँक्यू. हे मी डिस्कस करू शकत नाही, जेवायची व्यवस्था करतो, महाराजांच्या बाजूच्या पाटावर तुम्हाला बसायची व्यवस्था करतो, जेवता जेवता विचारा, मिळालं उत्तर तर तुमचं नशीब, अदरवाईज माझा काम संपलं. आणि त्यांनी जेवताना महाराजांना विचारलं ना की महाराज गेले 13-14 दिवस माझ्या डोक्यात एकच प्रश्न फिरतोय, फार वेडा व्हायची पिसा व्हायची वेळ आली की जिथून मी आलो तिथून माणूस घडा करू शकत नाही, तुम्ही 4 हत्ती कशा आणले. महाराज म्हणले पहिले जेवा, तुम्हाला जेवायला म्हणजे जेवा. महाराज तुला हुशार बरं का, कसलं लगेच ताकद तू लावलं नाही तुम्ही जेवा. तो म्हणला महाराज मी 14 दिवस झाले इथं राहिले, पण हा प्रश्नाचं उत्तर भांडावून मला सोडले, ते घेतल्याशिवाय मी काय रायगड किल्ला सोडत नाही, म्हणजे हा पाहुणा आणखी काही दिवस मुक्काम वाढवणार असं म्हणल्यावर उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे. मग महाराजांनी सांगितलं मी हे 4 हत्ती की नाही, 1656 जेवढ्या मी जावळी जिंकली, जावळी जिंकली तेवढे आम्हाला 6 किल्ले मिळाले, त्यातला हा एक रायरी नावाचा किल्ला, हा किल्ला मी फिरायला बघायला आलो. महाराजांच्या करिअरमध्ये भ्रमंती हा एक मोठा विषय आहे, म्हणजे कसं फिरायचं, वॉन्डरिंग करायचं तर वंडरफुल काम करता येतं, पण तुम्ही फिरत असताना तुमची नजर उघडी पाहिजे. जो जे लोकांना दिसत नाही ते तुम्हाला दिसत असेल तर त्याला नजर म्हणतात, आणि जे सगळ्यांना दिसतंय तेच तुम्हाला दिसतंय तर त्याला डोळे म्हणतात. डोळे असणाऱ्याचं करिअर नाही. एक शिक्षक होते, त्यांनी एक पोपट झाडाला टाकला आणि आपल्या 105 विद्यार्थ्यांना विचारलं तुम्हाला काय दिसतंय पोरांनो, त्यातले 104 पोरं काय म्हणले माहितीये का, अहो साधे पोपट दिसतोय. म्हणजे तुमचा पोपट होणार आहे लक्षात. एकाला विचारलं त्यांना म्हणलं तुला काय दिसतंय, कारण तुम्ही सगळे धनुर्विद्येचे क्लासवाले ना, तर तुम्हाला काय पोपट वगैरे दिसायला, तुम्हाला काय दिसायला पाहिजे, फक्त त्याचा डोळा दिसायला पाहिजे. आणि ज्याला तो दिसला ना डोळा तो अर्जुन. मग तुम्हाला करिअर करायचं असेल ना तर पक्षी नाही, पक्षीचा डोळा दिसला पाहिजे. म्हणून डोळा दिसायला नजर, डोळा नाही लागत नजर लागते, लक्षात आहे परत. हां म्हणून गीतेमध्ये असं श्लोक आहे, यस्याम जागृती, ज्या गोष्टीमध्ये लोक जागे असतात त्यात तुम्ही झोपी गेलं पाहिजे, आणि ज्या बाबतीत लोक झोपी गेलेले असतात त्यात तुम्ही जागे पाहिजे. म्हणजे लोक संधीच्या बाबतीत झोपलेले आहेत ना, तुम्ही संधीच्या बाबतीत जागे पाहिजे, आणि लोक संकटाच्या बाबतीत झोपलेले जागे तर तुम्ही त्यावरती झोपलं पाहिजे. संकट येऊ शकत नाही तुमच्यावर अशी तयारी केल्या संकट कशाला येतो, हा वर्षभर तुमचा अभ्यास असायचा, परीक्षेचं कधी लागू ना, एप्रिल लागू मे लागू, आपल्याला कसं असतंय टाइम टेबल जाहीर झाल्यावर लागले तोपर्यंत कॅन्टीन. मग टेन्शन ना फुल्या, त्याचा बीपी वाढतोय, शुगर वाढतोय, मार्ग पण वाढतोय, काय यांची धावपळ कोणी सांगितले हे उपयोग करायला तुम्हाला, वर्षभर अभ्यास करा मग कळापळ होत नाही. आणि किती मार्क लागतात पास आठ किती, पेपर किती मार्कात असतो नाही, त्याला ऑप्शन असतात 3-2, 5-3 असं काहीतरी असते. आम्हाला कॉमर्स सगळीच माहिती, 143 मार्काचा पेपर, 100 मार्काचा सोडवा, 35 मार्क मिळवा आणि पास व्हा, आणि त्याच्यात पण 10 मार्क 5 मार्क आम्ही शिक्षक म्हणून प्रेमाने देऊन टाकतो. ग्रेसिंग, ग्रेसिंग शिवाय गाडी आणि ग्रेसिंग शिवाय भारतातले विद्यार्थी भविष्य नाही. तुम्ही विचार, तुम्हाला उत्तर मिळालं ठीक आहे. महाराजांनी सांगितलं 1656 जेव्हा मी रायरी जिंकली तेव्हा मी इकडे फिरायला आलो आणि मला वाटलं येस ही जागा खूप चांगली. मग शिवाजी महाराजांनी व्हॉट्सअपवरती त्यांच्या वडिलांना मेसेज पाठवला
की बाबा असं असं एक जागा मी बघितलेली आहे आणि मला ती खूप चांगली वाटते, प्लीज कम अँड गिव्ह युअर एक्सपर्ट ॲडवाईस. मग शाहिराने खास त्याच्यासाठी बरं का कर्नाटकातून सुट्टी काढून महाराष्ट्रामध्ये आले, रायगडमध्ये फिरायला गेले, त्यांनी सर्टिफिकेट दिलं, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असेल नाही, तसं सर्टिफिकेट दिलं, राजे तत्तास हीच झाला उत्तम. घटना कधी सांगतोय मी, 1656 ची. राज्याभिषेक कधी झाला आहे, 1674. म्हणजे 1674 ची घटना आणि राज्याभिषेकाच्या 18 वर्ष अगोदर हा किस्सा घडला. मग तो हिंदू राजांनी पिछे कशा सोडतोय तो म्हणला नाही ते हत्ती कशाला लागेल तेच मला सांगा. महाराज म्हणले काय ऐकते का, ते हत्ती छोटे होते ना तेव्हा सांगितलं बोला. म्हणले एवढं सोपं नाही हे उत्तर. आणि इंग्रज म्हणून शेवटपर्यंत बघा प्रश्नाचं जोपर्यंत उत्तर मिळत निराशन होत नाही तो पिछा सोडत नाही. त्यांनी आणखी खोदून विचारलं, महाराजांनी सांगितलं जेव्हा कर्नाटकमधले हत्ती मिळतात, आमच्या वडिलांनी तिकडून दोन हत्ती पाठवले पण नुसते हत्ती नाही विथ माहूत. लक्षात घ्या, शिवाजी महाराजचे वडील पण किती मोठे इंजिनियर असतील की हत्तीची पिल्लं आहे आणि त्यांना चांगला ट्रेनर पाहिजे, त्याला चांगला माहूत पाहिजे जो त्यांना त्याची काळजी घेऊ शकेल, असा त्या माहूतावर चालत चालत ते आले किल्ल कुठं कर्नाटक ते रायगड. आता रायगडसारख्या किल्ल्यावर डायरेक्ट चढवता येतील का, किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं नव्हतं बरं का, अगोदरची गोष्ट आहे. त्या कड्यावरनं डोंगरावरनं निमुळत्या निमुळत्या जागेवरून चालायचं, त्या हत्तीला प्रॅक्टिस करून दिलं, पुढे तो माहूत चालायचा, त्याच्या पायामध्ये ते पैंजण टाईप वाळा घातलेला असायचा, तो वाजायचा. हत्तीची पिल्लं काय बघायची, लेफ्ट नाही राईट नाही, फक्त काय बघायचं त्या माणसाचा पाय बघायचा आणि त्याच्या पायाकडे बघून पुढे चालायचं. जी माणसं पायाकडे बघून चालतात ती कधीही पडत नाहीत आणि जी वर बघून चालतात ती पडल्याशिवाय. म्हणून आपले लोक सांगतात मोठ्या माणसांच्या पाया पडत जातात, आपण त्यांच्या पायावर पडायला बघतो. खाली वागल्यानंतर आपलं डोकं खाली जातं, ब्लड सर्क्युलेशन खाली येतं, आपल्या मेंदूला जास्त रक्त पुरवठा होतो आणि आपण जास्त बुद्धिमान होतो. सुसंस्कृत राहण्याचा हा एक फायदा आहे, म्हणून चांगल्या माणसांच्या पाया पडायचं असं तो साहित्यिक विचार आहे. आपण कसं येते ताट येतो, मुर्दे ताट असतात, माणसं ताट असतात, पण आपण मुर्दे सारखं असतो कट्ट नाही म्हणजे नाही नाही म्हणजे नाही. बट आईने जरी सांगितलं आहे पप्पांना सॉरी बोल, मी कशाला सॉरी, अरे हिज युअर फादर मॅन, हिज युअर क्रिएटर, हे नसते तर तुम्ही नसता, एवढं तर लक्षात घेऊन. आणि त्यांनी त्याचं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं असते, म्हणजे काय पोटाला चिमटा घेऊन काय वाटेल ते कष्ट करून ते बिचारे तुमची फी भरतात, तुमच्यावर काहीतरी स्वप्न असतात. आणि आपण कसं दोनच दिवसात नापास झालं म्हणून काय झालं, तुझी फी किती भरली, तुला किती मुश्किल नंबर लागला, काय पापड दिली, त्यांची त्यांना माहिती राहू. नम्रता सोडायची नाही, प्रामाणिक माणूस कधीही पुढे जाऊ शकतो फक्त त्याच्यासोबत नम्रतेची जोड असते, म्हणजे पोलाइटनेस पाहिजे. त्या पिल्लांना मी 1656 वर आणलं, तो माहूत त्याच्या पायात ते वाजायचं, ते बघत बघत ती पोलो ती ती पिल्लंवर यायची. ह्यांनी दुसरा प्रश्न विचारला, महाराज ही घटना 18 वर्षापूर्वीची आहे पण त्यावेळी जर एखादं पिल्लू मेलं असतं तर. महाराज म्हणजे मला ते माहीत आहे म्हणून ना एक पिल्लू कशाला आणले, दोन आणले. म्हणजे तो म्हणतो तेच तर मी विचारतोय की मला आता कडावर 4 हत्ती पाहायला मिळतात, 2 चे 4 कसे झाले, म्हणजे तो निसर्गाचा नियम. ब्रिटिश शिवाजी महाराज म्हणले म्हणून आम्ही बेबी युनिफंट आणले पण एक नर आणला एक मादी आणली, ते वयात आले निसर्गाच्या नियमानुसार त्याचे मल्टिप्लिकेशन झालं, 2 चे 4 झाले. मला राज्याभिषेकाला एकच हत्ती लागणार आहे पण मी तरतूद किती केली, 4 ची केली आणि ती पण 18 वर्षापूर्वी केली. याला म्हणतात शिवाजी द ग्रेट इंजिनियर. एक हत्ती लागतोय 4 म्हणून प्रश्न जरी निर्माण होणार आहे मग तो हेपी वाजेने काय विचारतो की महाराजाच्या वाटेनं आलो ती वाट लय छोटी, दरवाजा निवडून सण हत्ती एवढा मोठा. अरे म्हणले पण त्या 56 च्या नंतर किल्ला बांधला, पहिले हत्तीवर आणल्या दरवाज्यानंतर बनवल्या मग तटबंदी लावलेली आहे. जसं आपल्या घरात नाही का दरवाजे छोटा फर्निचर मोठा असतो ते आपण स्पेअर पार्ट मध्ये आणतो आणि आतमध्येच ते बनवतो. महाराज किती हुशार आहे, 1656 ला पहिले हत्तीची पिल्ल, मोठा हत्ती जाऊ शकत नाही कारण तो स्वतःच डोकं चालवत बघतो, डोकं चालवलं की खाली पडणार मरणार तो फुकट. पिल्ल कसे असतात, चला पाठी चला पाठी थांबा थांबा असं. पहिली ती पिल्लवर नेली, त्याच्यानंतर तटबंदी बांधली, त्याच्यानंतर दरवाजा बांधला, हे
जर शिवाजी महाराजांनी नंतर विचार केला असता अरे आपला राज्याभिषेक पुढचं वर्ष आता हत्ती आणूया. इंजिनियर त्याला नाही म्हणत, इंजिनियर भविष्याचा वेध घेतो, काय प्रश्न तयार होईल याचा अंदाज घेतो आणि त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो. असाच एक प्रसंग महाराजांच्या आयुष्यामध्ये आला. रायगड किल्ला जिंकला, महाराज समुद्रकिनारी आले. समुद्रकिनारी आले पहिल्या तर महाराजांनी समुद्र बघितला बरं का. पहिले ते समुद्रकिनारी सारे सहा सात उंचीचे लोक असे तिथे डोक्यावरती टोपे वगैरे गोळी गोळी फान फुटसं कार्यकारी डोळे. महाराज म्हणले ही चित्र कुठून आली. महाराजच्या मंत्री सांगितलं हे पोर्तुगालमध्ये चित्र आहे. म्हणजे ही ही माणसं कोण आहेत, ते युरोपियन माणसं आहेत, ते पोर्तुगालहून आले. म्हणजे काय यांचं काम, म्हणे इथं कसे आले, 4-5 हजार किलोमीटर कसे आले. म्हणे नावेत बसून आले. म्हणले आपण जाऊ शकत नाही का. आम्हाला जाऊ शकतो ना, पण आपल्याकडे नावा कुठे आहे. नाव बघण्याची टेक्निक तरी कुठे आपल्याकडे. कारण आपल्या देशात धर्माने काय घेतलं, सिंधू बंदी, समुद्रावर तुम्ही जायचं नाही. मग आपल्याकडे कोणी गेलेच नाही, समुद्रात जायचं, पायाला पाणी लागलं की पावन झाला कडकी. पण समुद्रात पोहायचं नाही, समुद्रात बोटिंग करायचं नाही, समुद्रावरती काही काही नाही करायचं अशी आपली पद्धत. मग भारतामध्ये महाराजांनी टेंडर काढलं, एकही महाराजांना इंजिनियर मिळाला नाही. कारण आपल्याकडे समुद्र पर्यटनालाच बंदी, तर नावं बांधणारी माणसं कोण मिळायची. गणपत जहाज शिवाड संगमिऱ्या बांधायच्या कुणी. महाराजांनी इंटरनॅशनल टेंडर मागवलं आणि ते टेंडर कुणी भरलं माहितीये का, जे पहिले महाराजांना दिसले ते 400 पोर्तुगीजांनीच भरलं. आणि त्यांचे कॉलम होता एक्सपेक्टेड सॅलरी. महाराजांनी काय लिहिलं माहितीये का, एक्सपेक्टेड सॅलरी डबल दॅन युअर एक्सपेक्टेशन. कारण महाराजांकडे इंजिनियर्स नव्हता आणि कुठल्याही प्रकारे महाराजांना आरमार उभं करायचंय. एक्सपेक्टेशनच्या दुप्पट 400 पोर्तुगीज आले. त्यांनी ऍप्लिकेशन दिलं शिवाजी महाराजांकडे, आजपासून इन्चार्ज तुम्ही. आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक सुपरवायझर नेमला, त्याचं नाव अंबाजी मोरे. अंबाजी मोरे कोण माहितीये का, चंद्रराव मोरेचा भाऊ. म्हणजे शिवाजी महाराज एकाच घरातल्या दोन माणसांना वेगळी ट्रीटमेंट देऊ शकतात, लक्षात घ्या. ज्याने गद्दारी केल्या ते चंद्रराव मोरेला मारला, पण जो स्वराज्यासाठी सेवा करायला तयार आहे त्याला इन्चार्ज बनवलं. म्हणजे महाराजांना जात, कुटुंब, धर्म, पंत, भाषा याच्यापेक्षा काय लागतंय, गुणवत्ता. तुमच्याकडे क्वालिटी आहे का, यस यू आर वेलकम. त्या अंबाजी मोरेला ते जबाबदारी दिली आणि महाराजांनी दुसऱ्या दिवशी एक फटवा काढला, फरमान काढलं की या 400 लोकांच्या हाताखाली काम करायला 2500 ते 3000 पोरं आपल्या स्वराज्यातली, कोकणातली, पुण्यातली, कराडमधली शोधा आणि त्यांना कामाला बोलवा. अंबाजी मोरेने विचारलं त्यांचं काही काम नाही, इंजिनियर नाहीत आपल्याकडे, ही ही पोरं कशाला पाहिजे. म्हणे नाही, त्या पोरांना फक्त आणा आणि त्यांना अर्धा पगार पण द्या. मंत्री टेन्शनमध्ये, एक तर पोरांना काम काहीच नाही आणि काम नसताना अर्धा पगार द्यायचा, स्टायपेंड कशासाठी. महाराजचा मंत्री म्हणला महाराज मला हे काय कळत नाही. तो सुपरवायझर म्हणला महाराज हे कधी मला कळत नाही, तुम्ही पोरांना पैसे कसे पाहिजे द्यायचे. एक तर त्यांनी काम काहीच करायचं नाही, त्यांनी पोर्तुगीज युनियन काम करणार, त्यांनी बघायचंय आणि बसायचं, खायचं, गुरवायचं मेसमध्ये, जेवण जिजाऊ मेसमध्ये आम्ही घेतलं आणि त्यांना कशाला पैसे पाहिजे. महाराज म्हणले अंबाजी तुला जर असं वाटत असेल की तुला जे कळतं ते मला कळत नाही, असं जर तुला कळत असेल लगेच राजीनामा दे आणि आपलं घर काढ. बॉस कोण आहे, मी आहे. अक्कल कोण चालवणार आहे, मी. हात कुणी चालवायचा आहे, तू चालवायचा आहे. लोक चालवायचं, राखीव डिपार्टमेंट माझं आहे, फक्त काम कर. म्हणलं ठीक आहे, आता तुम्ही मालक आहे, तुम्ही म्हणतात तसं. मध्ये 4 महिने गेले आणि अंबाजी मोरे सकाळी सकाळी 8 वाजता राजगडावरती हजर आणि ते रडायचे तो परिस्थितीमध्ये आता. महाराजांना वर्दी दिली, महाराज भेटायचे अर्जंट बातमी. जसा सगळे तो आला त्याला पुन्हा दिलं नाही. महाराज म्हणले काय अंबाजी. मग काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 400 पोर्तुगीज इंजिनियर कल्याणच्या तळावरून गायक झाले, हीच बातमी घेऊन आलात ना. अंबाजी म्हणलं मला बातमी 8 वाजता कळली आणि ह्यांना कसं 7 वाजता कळली. मी तिथं साईटचा इन्चार्ज, मला बातमी 8 ला आणि महाराजांमध्ये 7 वाजता मला बातमी कळाली की ते पोर्तुगीज 400 इंजिनियर जहाजामध्ये बसून निघून गेले. म्हणले म्हणून तुला 4 महिन्यापूर्वी म्हटलं होतं, तुला जे कळलं ते मला कळत नाही असं तुला कसं कळतं. हां आता कळलं ना तुला. अरे मला माहीत होतं, आज ना उद्या ते 400 पोर्तुगीज इंजिनियर ते आपलं प्रोजेक्ट अर्धवट सोडून निघून जातील, म्हणून मी तुला सांगितलं होतं की 2500-3000 पोरं तिथं ठेव, पैसे मिळत आहेत किमान ह्या अपेक्षेने ती पोरं बारकाईनं बघतील की न शिकता न काम करता जर अर्धा पगार मिळतोय तर पूर्ण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर किती पगार मिळेल या जिज्ञासेपोटी ती पोरं आणखी बारकाईनं ऑब्झर्वेशन करतील, ते स्किल त्यांना मिळेल आणि भविष्यातले सगळे इंजिनियर आपले असतील आणि ती पोरं इंजिनियर होतील. म्हणून 8000 पोरं भरती करायला सांगितली, अर्धा पगार द्यायला सांगितला. आणि पुढचं आश्चर्य, शिवाजी महाराजांचं जे आरमार उभं राहिलं ते स्वदेशी आरमार आहे आणि ते ह्या 2500 पोरांनीच बनवलेलं आहे. म्हणून पोरांना स्टायपेंड द्या आणि प्रॅक्टिकल क्लासरूम द्या.
खेरी एका माणसाला आणायचं टेबलावर झोपवायचं त्याला सांगायचं असे पाय हलव असे हात हलव दिस इज स्विमिंग क्लास असं होतं ना त्याच्या त्याला पाण्याकडे न्या त्याला पाण्यात ढकलून द्या मग त्याला तो कळतो त्याला बेसिक म्हणून सांगा फक्त की माणूस बघा आणि पाणी पण खतरनाक आहे बरं का मेलेला माणूस वर आणतं आणि जिवंत माणूस खाली नेतो काय सायन्स रेग्युलेशन मला माहित नाही जिंदा आदमी नीचे और मरा तो पाणी खात नाही ठेवत नाही एकाला विचारलं हलकं काय असतं भजी पाणी का तेल तो म्हणलं भजी म्हणजे असंच काय भजी तो सॉलिड पदार्थ आहे आणि तो कसं खात असेल म्हणजे पाण्या पाण्यावर काय करत तेल आणि तेलावर काय करत नाही की पाण्यापेक्षा वजनदार वस्तू पाण्यावर तरकायला भाग पाडणे हे तर इंजिनची कला आहे असाच एक किल्ला बघा जसं आहे मी तुम्हाला सांगितलं नेहमीचं राजगड किल्ला सांगितलं तुम्हाला रायगड किल्ला सांगितला समुद्रातली महाराजांची राजधानी शिवलंका तिचं नाव सिंधुदुर्ग झालं सर महाराजांना फेर फटका मारायची खूप पाऊस बरं का याच्यातून संदेश एवढा बरं का ज्याला मोठं करिअर करायचं त्यांनी कायम फिरत राहिलं पाहिजे नजर उघडी असली पाहिजे कुठं काय चालते अशा मुलांना इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही कंपनी स्वतः त्यांना सांगते की यू आर बेस्ट कॅन्डिडेट टू अवर कंपनी विल यू जॉईन अस नाही तर आपण आपल्या बाहेर कोकणात फिरतोय सर कॅन आय कमिंग मी आज येऊ का आणि ते बदमाश असतात इंटरव्ह्यू घेणारे बसला तर म्हणणार कोणाला विचार उभं राहिलं तर म्हणणार तुला शिकवलं नाही का आता ते बसायचं असतं म्हणजे दोन्ही बाजूनी मारायचे मग आपल्या प्रश्न डोक्यात पाठ करून गेलो असतो आणि आमच्या सर काय असेल तर भलताच प्रश्न विचारतो इंजिनिअरिंगचं विचारायचंच नाही काय भलतं विचारायचं मग ते कन्फ्यूज होऊन जातं म्हणून तुम्हाला हजर जबाबी असलं पाहिजे समोरचा काय विचारू शकतो ना नसेल तरी खोट्ट बोल वन एट टू तुम्ही म्हणला नाही आमच्या सिलेबसमध्ये असं नव्हतं म्हणजे तर सिलेबस बदलला आहे म्हणून तुम्हाला सर माहीत नसेल घरी जाऊन बघू देतो पण आपलं सर्टिफिकेट आलं आहे कधी कधी हजर जबाबीपणामुळे प्रचंड मोठं काम होऊ शकतं पण कुठे कधी काय किती बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा वाक्याला किंवा इंटरव्ह्यू देणाऱ्याला माहीत पाहिजे निवडक बोललं तर काही ठिकाणी जॉब जातो जास्त बोललं तरी मिळत नाही आणि खूपच कमी बोललं तर ते तयारी सांगतात तुम्हाला आम्ही नंतर करू की समजायचं आपण आपली दुसरी इंटरव्ह्यूची तयारी चालतात नंतरमध्ये खूप अंतर असतं हा सिंधुदुर्ग किल्ला आहे कुर्टी नावाचं बेट आहे महाराज कोकणचे स्वारीवरती होते आणि दूर एक 4 किलोमीटर अंतरावरती समुद्रामध्ये मोठा विस्तीर्ण असा खडक शिवाजी महाराज दिसला खडक दिसल्यावर शिवाजी महाराज येईल नावाना नावेत शिवाजी महाराज बसले बघा त्या काळात आपल्या धर्मामध्ये नावेत बसायला बंदी समुद्राला बंदी आणि जे नावेत बसतील त्यांना डायरेक्ट धर्मांतरातून बंदी म्हणजे डायरेक्ट हिंदू धर्मातून भूल पत्ताच कट त्यांचा मग तुम्ही दुसरा धर्म घ्या मग काय तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला कोळी म्हणून व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हिंदू धर्मात करू शकत नाही का तुम्हाला समुद्रात जावं लागेल बोटिंग करावं लागेल फिशिंग करावं लागेल तुम्ही आमच्या धर्मात राहत नाही असा भयानक अंधश्रद्धेचा पगडा आपल्या देशामध्ये समाजामध्ये होता महाराजांनी नावा बोलवल्या नावात बसले महाराजांचे मंत्रिमंडळ आणि महाराज गेले कुठे भेटवत महाराजांना आवडलं ते भेट येस इथे एक चांगला किल्ला बांधता येऊ शकतो महाराज परत आले आणि तिथे इंजिनियर होते महाराजांचे गंगाजी सावजी मंगाजी बरं नाव कशी छान आहे गंगाजी मंगाजी सावजी त्यांना सांगितलं की मला इथे किल्ला बांधायचा आहे आय नीड युअर इन्स्पेक्शन सर्वे मला करून द्यायचा महाराज कधी काय आज आत्ता इथे ताबडतोब पाहिजे सर्वे चालू झाला त्याने त्या काळात जी काही प्रिमिटिव्ह टेक्निक होती पाण्यात उडी मारणे किती खोल खडक आहे काय आहे सगळी व्यवस्था ती बघितली आणि सूर्य मावळ्याच्या आतमध्ये रिपोर्ट दिला काय महाराज किल्ला बांधणीस उत्तम झाला 84-15 जागा नाही म्हणजे भारताच्या किनाऱ्यावर जी 84 बंदरं आहेत त्या 84 बंदरात सुद्धा एवढी उत्तम किल्ला बांधण्यासाठी जागा नाही 48 एकराचं बेट आहे बरं ते सिंधुदुर्ग म्हणजे 48 एकराचा खडक आहे तुमचा कॅम्पस किती एकर आहे तुमच्या कॅम्पस पेक्षा 3 एकर जास्त एवढा मोठा तो खडक आहे आणि त्याच्यावर किल्ला बांधायचा आहे गंगाजी सावजी मंगाजी या तिन्ही इंजिनिअरनी सुपरव्हिजन करून त्याचा रिपोर्ट सबमिट केला आहे की इथे किल्ला बांधला जाऊ शकतो दुसऱ्या दिवशी महाराजांचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तिथले राजपुरोहित वगैरे तिकडे बोलवले जे कोण असतील ते राजोपाध्याय वगैरे
ते म्हणले आम्ही पूजा करायला तयार आहोत पण बोटीत बसायला जर सांगितलं तर ते काय म्हणणार नाही कारण बोटीत बसल्यावर आम्ही नरकात जाणार ना. महाराज म्हणले आता मोठं धर्मसंकट आहे. एक तर आपल्याला उद्घाटन तर करायचंय हे तर पूजा करायला तयार आहे पण नैवेद्य काय बसायला तयार नाही. महाराज म्हणले नो प्रॉब्लेम आय एम इंजिनियर आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. तुम्ही नावेत न बसता पाण्यातून न जाता सुद्धा मी प्रॉब्लेम सॉल्व करतो. म्हणजे कसं काय म्हणजे एक काम तुम्ही ते पूजेचं साहित्य ठेव किनाऱ्यावर इथंच तुमची पूजा मांडा मी नावेत बसतो मी पलीकडे जातो कुठे कुठे भेटावं तुम्ही इकडून स्वा म्हणायचं तिकडे मी नारळ म्हणायचा ओके. हां हे कुठं 4 किलोमीटर आली गेले महाराज पुढे 4 किलोमीटर पाण्यात. याला म्हणतात रिमोट कंट्रोल वायफायने किल्ल्याचं उद्घाटन 400 वर्षांपूर्वी. धर्मपंडितांचा धर्मही पुरला नाही नावही पुरू दिली नाही आणि शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं उद्घाटनही थांबू दिलं नाही ताबडतोब त्या दिवशी. बघा ना आपल्याला असं वाटतं आत्ता वायफाय चालू आत्ता इंटरनेट चालू आहे किंवा आत्ता फक्त ब्लूटूथ चालू आहे. 4 किलोमीटर अंतरावर उद्घाटन करून घेणं ही लेझर टेक्नॉलॉजी महाराजांकडे नव्हती का केली नाही महाराजांनी. दुसरा कोणी असं अडून बसला असता त्याला जबरदस्ती नावे बसवलं असतं त्यांनी बिचाऱ्यांनी मग रणरण ते मंत्र म्हणले असते त्याचा काय उपयोग झाला असता. माणसाने खुशीने मंत्र म्हणले पाहिजे. मग हे किनाऱ्यावरती महाराज आत मध्ये आणि इकडून ह्यांनी मंत्र म्हणायचे आवाज ऐकत होता का. मग वेब कॅमेरा वापरला काय महाराज सिग्नल यंत्र वापरले असेल ना. मंत्र म्हणलं की हात वर करायचा हात वर गेला की तिकडे दिसला की लगेच फुलवा दंड व्हा किंवा महाराजांनी काय केलं असेल माहिती का अंतरांतरावर बोटी उभ्या केली असतील आणि तिकडून म्हणलं फुले व्हा फुले व्हा फुले व्हा फुले व्हा फुले व्हा फुले व्हा फॉरवर्ड व्हॉट्सअप फॉरवर्ड 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 काय महाराज असतील टेक्निक तेगडी वायफाय वापरतात ब्लूटूथ वापरतात रिमोट कंट्रोलची टेक्निक वापरतात. सिंधुदुर्ग किल्ल्याचं उद्घाटन असं महाराजांनी टेक्नॉलॉजीने केलेली आहे. जरी आमची धर्म परंपरा समाज परंपरा मान्य करत नव्हती तरी महाराजांनी ते करून दाखवलं आणि 48 एकरावरती मराठ्यांची सागरी राजधानी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये उभी करून दाखवली. हे झालं किल्ले बांधणीचं. पण नुसते किल्ले बांधून माणूस जिंकू शकतो का. शत्रू आला त्याला थोपवून धरता येईल पण तुम्हाला शत्रूशी लढायचं असेल उत्तम दर्जाचे हत्यार तुमच्याकडे पाहिजे. आणि महाराजांच्या काळामध्ये हत्यार होती का तेवढी. महाराजांनी अभ्यास केला 400 वर्षाचा सिलेबस किती 400 वर्षाचा. भारतातले लोक विदेशी आक्रमकाकडून का हरले याचं महाराजांनी ज्यावेळी स्टॅटिस्टिक काढलं त्याचं एकच उत्तर मिळालं येणारे विदेशी आक्रमक घोड्यावर बसून येतात आणि आपले पायदळे असतात त्यामुळे ते वेगाने येतात आक्रमण करतात मारामारी करतात आणि तुमचा जोर वाढासकडे ते निघून जातात. म्हणून महाराजांनी महाराजांचं जेवढं लष्कर आहे ना त्यातलं 60% हे घोडदळ आहे आणि 40% पायदळ आहे. म्हणजे महाराजांनी पराभवाचं कारण शोधलं भारतातल्या लोकांचं ते बदललं. महाराजांनी घोड्यांची संख्या वाढवली मोगल यायचे घोड्यावरून मारामारी घोड्यावर करायचे जिंकायचे. म्हणजे बघा ज्याचं स्पीड जास्त तो जिंकायचा. म्हणून महाराजांनी घोडे जास्त ठेवले आणि मग महाराज जिंकायला लागले. पण नुसते घोडे असून तुम्ही जिंकणार का. ज्यांच्यावर तुम्ही लढाई करणार ते पठाण असायचे मोगल असायचे काबूल करणार आणि त्या डोंगरदऱ्यामध्ये वाढलेले ते लोक असायचे 6-7.5 फूट उंचीचे तिप्पाड लोक असायचे. मराठ्यांची एवढी उंची 5.5 फूट असते. तुम्ही कुठलाही भारतातला महाराष्ट्रातला माणूस घ्या तो कुठल्या जातीत असतो. शिवाजी महाराजांनी सगळ्यांनी एकच नाव दिलं बरं का. आता लोक जातीवरचे काय उमटत असतील तर त्यांचा दृष्टिकोन छोटा आहे पण शिवाजी महाराजांच्या काळात मावळा मराठा हे एकच असं कॉमन नाव होतं. आपले बघा ना जर आपण ह्याला जातीवाद म्हणू तर भारताच्या संविधानामध्ये किंवा भारताच्या जनगणमध्ये काय शब्द आहे पंजाब सिंध गुजरात मराठा मापन त्या अर्थाने घ्यायचं का. मग फक्त जाधव भोसले पवार घ्यायचं का असं नाही ना. त्यात सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक इन्क्लुडेड त्याच्यामध्ये होतात असा तो काळ आहे. शिवाजी महाराजांनी याचा पण अभ्यास केला की रे आपले सैन्य फूट कसते आपले लोक 4.5-5 फुटाचे आणि ते 6 फूट 5.5 फुटाचे त्यांच्या हातात पण 4 फुटाची तलवार आमच्या हातात पण 4 फुटाची तलवार. नॅचरल ॲडव्हान्टेज कोणाला मिळायचा ज्याची उंची जास्त त्याचा हात पण लांब असतो. मग 4 फुटाची तलवार याच्या पण हातात येईल त्याच्या पण हातात येईल. वार कोणाचा कोणावरती पाहिला होईल जो उंचीनं जास्त आहे आणि जो लांबीनं जास्त आहे त्याचा हात लांब असणार ना. म्हणजे त्याची तलवार म्हणजे समजा तलवार 4 फुटाची आणि त्याचा हात 2.5 फुटाचा असेल तर ती तलवार झाली 6.5 फुटाची रेंज. आणि मराठ्यांची काय पोझिशन व्हायची 4 फुटाची तलवार 5-5 फुटाचा म्हणजे ह्याची हात किती पडणार 2 फुटाचा. अर्धा फुटाचा ॲडव्हान्टेज कोणाला मिळतोय पठाणांना मिळतोय मोगलांना मिळतोय. मग महाराजांनी आणि काय केले महाराजांच्या पूर्वी सगळ्या तलवारी अशा वाकड्या होत्या अशा कडव असायच्या वक्र असायच्या. मग महाराजांनी काय केलं ही तलवार जी वाकडी ना ती सरळ करायची
आपण ज्याला भवानी तलवार म्हणतो ते शिवाजी महाराजांच्या नीतीनेचं उत्तर आहे. ती जी भवानी तलवार आपण म्हणतो की नाही ती तलवार कुठे बनली माहिती आहे का? स्पेनची राजधानी माद्रिद, माद्रिदच्या बाजूला टोराडो नावाचे गाव आहे. आजही ते तलवारी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे बनलेली तलवार आहे भवानी तलवार. महाराजांनी त्यासाठी 300 होऊन मोजल्याची त्यांच्या पर्सनल डायरीत नोंद आहे. म्हणून हा आपल्याला पुरावा म्हणून वापरता येऊ शकतं की आपल्याकडे नाही तर लोकांनी काय सांगितलं, महाराजांना देवी प्रसन्न झाली आणि देवीने महाराजांना तलवार दिली. सोपं का म्हणतो, देवीने न्यूक्लिअर बॉम्ब डायरेक्ट द्यायचा होता. जर ही केस असेल तर एक एक सिंगल सिंगल तो काय हिंदी पिक्चर होता का, एक एक मारो चुन चुन के मारू शोधे का तो असं काय प्रकारे का तो आपल्याकडे कसं करते का? लोकांच्या श्रद्धा म्हणजे एवढ्या किचकट विषय झालेला आहे. अरे आमच्या श्रद्धाला काही दुखावतात बरं का? आम्ही भारतीय लोक कसे माहिती का, आमच्या भावना म्हणजे एकदम फुगाच आहे. कोणी थोडी सिरियस मानली खुश असं नाही. तुम्ही त्याची चिकित्सा करायला शिकलं पाहिजे. खरं काय खोटं काय? 300 होऊन शिवाजी महाराजांनी त्या तलवारीला मोजले. ते खेम सावंतनी तलवार विकत घेतली होती पोर्तुगालच्या माणसाकडून. ते विकायला आले भारतामध्ये. ती कोकणातले खेम सावंत, लखम सावंत यांनी विकत घेतली. महाराजांनी त्याच्यावर अटॅक केला, त्यांनी सरेंडर केलं. महाराजांना गिफ्ट म्हणून काय घ्यायचं तर त्यांनी ती तलवार महाराजांच्या समोर पेश केली. महाराज म्हणजे ही तर भारतात दिसत नाही एवढी अमूल्य तलवार तुम्हाला कुठून मिळाली? ते म्हणे आम्ही एका फिरण्याकडून विकत घेतली. महाराज म्हणजे कितीला घेतली? ते म्हणजे 300. महाराज म्हणजे एवढी अमूल्य वस्तू मी फुकट घेणार नाही, त्याचे 300 होऊन मी तुम्हाला पे करणार. 300 होऊन म्हणजे आजचे किती माहिती आहे का? 7 करोड 20 लाख एवढी मागणी ती तलवार आहे. आणि महाराजांकडे अशा 3 तलवार आहेत बघा, तुळजा, जगदंबा आणि भवानी. महाराज किती हुशार असतील, सगळ्या तलवारींना देवीचेच नाव देऊन टाकले. मग लोकांचा समज काय होईल? देवीने दिली असेल. लोकांचा समज पण होतो काय गोष्टीचा? असं जर तुम्ही प्रिटेंड केलं तर मी काय सांगतो, मी मध्ये तलवारी पाहिजे. मी काय विचारलं होतं वाकडी तलवार होती मराठ्यांची 4 फुटाची, तिला ऍडव्हान्टेज दिला ती 4.5 फुटाची केली. तलवार तीच फक्त वाकडी होती, तिला सरळ केली. पण सरळ केल्यानंतर तलवारीची लांबी वाढली, मग तिला थीन करावी लागली, स्लिम करावी लागली. पहिली जाड तलवार असायची, तिला पातळ केली. पातळ केल्यावरती 4 फुटाची तलवार झाली 4.5 फुटाची. पुरावा काय? शिवाजी महाराज 5.5 फुटाची, 5.6. महाराजांचे जे शासकीय चित्र आहेत की नाही, त्याच्यामध्ये महाराजांची तलवार इथपर्यंत आलेली दिसते बघा, छातीपर्यंत तलवारीची मूठ छाती कशी दिसते. महाराजांच्या खात्यात पट्टा असतो बघा, पट्टा असा चढवलेल्या चित्र दाखवले. महाराज असे पट्टा घेऊन उभे, त्यांची तलवार इथं हातामध्ये, म्हणजे एका हातात अशी तलवार दिसते आणि एका हातात पट्टा आहे. त्या पट्ट्याचं नाव यशवंत. म्हणून महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं नाव यशवंतराव बरं का? कट्टर शिवभक्त बरं का यशवंतराव चव्हाण. म्हणजे मला सांगतो, शिवाजी सावंत यांनी ते छावा पुस्तक लिहिलं आणि त्याचे उद्घाटन करायचं होतं. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं यशवंतराव चव्हाणांना, म्हणजे सज्जन माणसाबद्दल बोलणं माझं काम बरं का? नाही तर यावेळी मी पुण्याच्या विरोधात तुम्ही बोलतो आणि कोणतरी बोललं पाहिजे ना पुण्याच्या विरोधात, म्हणून मी बोलतो. ते कुठल्या पक्ष असतो काय आपल्याला घेतलं नाही, सगळे एका माणसाची मुली म्हणून मी काय सोडत नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र गेले की आम्ही असं शिवाजी महाराजचं संभाजी महाराजचं पुस्तक लिहिले, त्याचं प्रकाशन तुमच्या हस्ते करायचं, कृपया आपला वेळ मिळावा. यशवंतराव चव्हाणांचं पत्र गेलं, आपल्याला वेळ देण्यात येणार आहे एका अटीवर. आठ टाकली, मी कार्यक्रमाला हजर राहील गेस्ट म्हणून, पण एका अटीवर ते पुस्तक मला डोक्यावर घ्यायला देणार का? आणि ते पुस्तक घेऊन मी पायी प्रतापगडच्या दरवाजापासून, म्हणजे जिथं पार्किंग आहे ना आता, तिथून ते प्रतापगडाच्या भवानी मंदिरापर्यंत मी डोक्यावर घेऊन यायला मला जर परवानगी देणार असताल शिवाजीराव, तर मी उद्घाटनाला येतो. काय शिवक ते सगळ्या माणसे. आणि आता जे पुढे विचारलं ना की शिवाजी दगडी इंजिनियर पुस्तक आहे, त्याचं प्रकाशनाला येत आहे का? वेळ नाही. काय म्हणणार? वेळ नाही. चुलीत जाऊ त्यांचं राजकारण. ज्यांना शिवाजी महाराजांच्या कामासाठी वेळ नसेल त्यांचं काय आम्हाला घेतलेलंच नाही ना. पण यशवंतराव चव्हाण त्याच्यापेक्षा वेगळ्या पटवी ते, म्हणून यशवंतराव यशवंतराव. आणि शिवाजी महाराजांसारखे बरं का, त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्याकडे 17,000 रुपये काहीतरी शिल्लक होते बँकेला अकाउंटला आणि घरात 14,000 पुस्तक. ह्याला म्हणतात खरी संपत्ती. आणि आता जर एखादा नेता मिळतं काय क्वेश्चन असेल, घरात एकाही पुस्तकाचा पत्ता नाही,
आणि घरातली एकही भिंत अशी नाही की नोटाला पोहोचेल नाही. गादीपासून ते सोफ्यापर्यंत तुम्हाला बाल्कनी पडेल. सगळीकडे पोतीच्या पोती करून एक जण आत मध्ये तरी काय पैशाची चक्कर लागली. जामीनच मिळत नाही कारण एवढे पैसे तुम्ही दाखवणार होतो ना याचं नाव मी काय सांगायची गरज नाही. होईज अंडर इन द जेल त्यांच्या ज्यांमध्ये बळ असलं तरी न्यायालयामध्ये कमी पडतात ते. ही तलवार सरळ केली पण एक प्रॉब्लेम काय झाला एक सोल्युशन मिळालं की मराठ्यांची उंची कमी आहे मग तलवार लांब करावी. मराठी तलवार लांब केली पण ती तलवार लांब केल्यामुळे हातावर वजन पडायला लागलं. मग जर हातावर वजन पडायला लागलं तर ती तलवार किती वेळ चालवेल. मग मराठी काय केलं त्याचा ग्रॅव्हिटेशनचा सेंटर काढला आणि सेंटर काढून त्या तलवारीच्या मुठीला मागे असा 6 इंचाचा गज तयार केला आणि तो गज तिथे लावला. जेणेकरून काय झाला आता की तलवार ज्यावेळी तुम्ही अशी पकडता त्यावेळी काही पार्ट वजनाचा इकडे येतो काही पुढे जातो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटरला येते आणि मग ती तलवार एकदम काठी कशावर फिरवतो अशी एकदम लाईट वेट होते. म्हणजे तलवारीची लांबी वाढवल्यानंतर वजन वाढेल हातामध्ये तिचं कारण ती हातापासून लांब आहे आणि जेवढी हातापासून लांब राहणार तेवढी तिचं कारण तलवार अशी चालते नसते ती काय दाणे खायची वस्तू नाही तिकडे. तलवारी अशी पकडली जाते आहे का ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तलवारी अशी पकडली जाते कारण शत्रू समोर असणार आहे. तलवार अशी पकडल्या ती तलवार सरळ गेली तर तुमच्या हातावर वजन येणार ना त्याचा बॅलेन्स व्हावा म्हणून पाठीमध्ये त्याला गज म्हणतात. 6 इंचाचा तो गज ठेवला जेणेकरून ती तलवार एकदम आता लांब झाली सरळ झाली लाईट वेट झाली आणि वजनाला पण हलकी वाटते. तलवार खूप इझिली चालवता येते पण तुम्ही जास्त वेळ जर ही तलवार चालवली तर तुमच्या हाताला घाम येऊ शकतो आणि घाम आल्यानंतर ती तलवार हातातून सुटू शकते. तसं पण व्हायला नाही पाहिजे म्हणून त्या तलवारीला आतमध्ये कापसाचा गादीचा एक अस्तर लावलाय जेणेकरून तुम्ही जर 6 तास 7 तास ती तलवार चालवली तर जो काही हाताला घाम येईल तो त्या कापूसमध्ये ऍब्झॉर्ब झाला पाहिजे. तुमचा हात तुटेल पण हातातील तलवार गळणार नाही पडणार नाही याची तरतूद केली. तीच भवानी तलवार किंवा तीच मराठा तलवार तिनं जगात इतिहास निर्माण केला. तत्वज्ञान मागे शिवाजी महाराजांचं वेपन इंजिनिअरिंग. तलवार तर लांब त्याचा ग्रॅव्हिटी सेंटर आणि तो जो गज बनवला की नाही तो गज कशासाठी माहितीये का तुम्ही अशी तलवार उंच केली आणि खालून एखादा शत्रू आला म्हणजे एकाला वरून मारताय आणि दुसरा खालून आला तर ती तलवार रिव्हर्स फिरवा लागा का तुम्हाला गर्दीमध्ये. मग त्या तलवारीचा जे काही 5-6 इंच आहे ना 6 इंचाचा गज तो जसा डोक्यात मारायचा डबल वेपन. एकाच वेपनचा डबल उपयोग की समोरचा टोकाने मारायचा जर मध्ये कोण आला असा तर त्याला ह्यानी मारायचा गजाने मारायचा याला म्हणतात डोकं. एकाच हत्याराचा दुहेरी उपयोग. आणि मराठ्यांची ढाक पण बघा पाठीमागे असते पाठीवर ढांग असते तर मराठ्यांचा कार्यक्रम काय मारामारी करणे नाही. शत्रूला हुल द्यायची शत्रूला पाठलाग करायला पाहिजे. शत्रू जेव्हा पाठलाग करतो तो पाठीमागून काय मारणार एक तर भान मारणार किंवा भाला मारणार तो कुठं बसणार बरोबर पाठीवर नाही ना बसणार तो कुठं पडणार ढालीवरतीच पडणार ना. म्हणून मराठ्यांची ढाल मोठी असायची. मराठ्यांची छातीवर वार करायचा संबंधच कुठे येतो मराठी समोर असायचीच नाही. यायचं काहीतरी कुरपत कोरापत करायची छुवायचं शत्रू पाठलाग करायचं मग समोरासमोर लढायचंच नाही. शक्तीपेक्षा युक्तीसाठी अनेक उदाहरणं घेतली जिथं मोगलांना अक्षरशः हातात तोडी दिल्या गांडावले तुम्हाला सांगा अफजल खानासारखा ब्रिलियंट माणूस महाराजांनी गांडावला नाही. 6.5 फूट उंचीचा माणूस 300 किलो वजनाचा माणूस मारायला 4.5 फुटाची भावनी तलवार वापरायला पाहिजे ना. 4.5 फुटाची तलवार वापरायला पाहिजे. महाराजांनी फक्त 4 इंचाचं वागणं आणि 6 इंचाचा पिचू वापरला याला म्हणतात मायक्रो टेक्नॉलॉजीचे जनक छत्रपती शिवाजी. आम्ही लॉजिक काय लावलं असतो जेवढा माणूस मोठा तेवढी तलवार लांब जेवढा माणूस मोठा तेवढी तलवार झाड आणि धारवाली पाहिजे. महाराजांनी हे लॉजिक लावलं का आणि एवढा मोठा कॉम्प्युटर तर माऊस एवढंच असला पाहिजे. आमच्या खाली एवढा मोठा आहे ना एवढं सग पिचू आहे काय महाराजांचं लॉजिक असेल. बर हे महाराजांना कसं कळलं की अफजल खानाला आपण तलवारीने नाही मारू शकत कारण त्यांनी 10 च्या अटीमध्ये काय लिहिलं भेटीच्या अट्या होती तुम्ही शस्त्र आणायचं नाही मी शस्त्र आणायचं नाही तुमचा एक होती माझा एक होती तुमचे 10 बॉडीगार्ड माझे 10 बॉडीगार्ड. बरं अफजल खान सोबत शस्त्र आणणार नाही असं होतं का. जो माणूस विश्वासघातकी आहे
जो काय बेमानीसाठी प्रसिद्ध आहे त्याला भेटायला जाताना महाराज बेसावत जातील का? महाराजांच्या डोक्यात असा विचार आहे की जर याच्याकडे काय हत्यार असेल तर डेफिनेटली हा मला मारणार, आणि जर त्याने मारायचा प्रयत्न केला तर माझ्या अंगावर जर चिलखत असेल तर त्याचा वार रोखला जाऊ शकतो. पण महाराज याचा पण रिव्हर्स विचार करतात बरं का, की जसं प्रिकॉशन म्हणून मी चिलखत घालू शकतो तसं तो पण हुशार गावडा आहे, तो सुद्धा चिलखत घालू शकतो, आणि जर त्यांनी चिलखत घातलं तर तलवार त्याच्या आतमध्ये घुसू शकत नाही, कारण तलवार घुसायला मोठी प्रौढ जागा पाहिजे. पण त्यांनी जर चिलखत घातलं असेल तर त्याचे इंजिनिअरिंग मध्ये दोन ऑप्शन आहेत, म्हणजे स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू असे दोन टप्पे त्याचं सोल्युशन काढता येईल. स्टेप नंबर वन, त्यांनी जर चिलखत घातलं असेल तर त्या चिलखत जाळी जाळीच असते, असं सर्कल 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 असते, ते वाघनं तयार केले नाही. आणि वाघनाचा उपयोग काय करायचा आहे, मारण्यासाठी नाही आहे, वाघनखाचा उपयोग फक्त एवढाच आहे त्यांनी जर चिलखत घातलं असेल तर ते कपड्यांवरती असं ठेवायचं, कपड्याच्या खाली त्याचे चिलखत, त्या चिलखतात ते अडकवायचं आणि अडकवून ते जोरात ओढायचं. ओढल्यानंतर एक जरी जाळी तुटली, एक जरी त्यातली कडी तुटली, तेवढ्याच जागेमध्ये जाणारा हत्यार मला पाहिजे. भावानी तलवार चालणार नाही, तलवार चालणार नाही, काय चालणार नाही, मग तेवढ्या जागेत घुसणारा हत्यार काय? तर पिछवा. पिछवा म्हणजे काय म्हणते का, छोटीशी सुरी असते जी अशी हातात धरता येते, 6 इंचाची आहे पण तिला दोन्ही बाजूनी धार आहे, एका बाजूने नाही बरं का, सिंगल साईड नाही, पुढे टोक निमुळते. भाल्याचं मधलं टोक माहिती आहे तुम्हाला, भाला माहिती आहे का, सेम भाल्याचं मायक्रो वर्जन, त्याला पाठी फक्त मध्ये धरायला जागा आहे, दोन्ही बाजूनी धार आहे. आणि महाराजांनी ते इथे लपवले, एका हातामध्ये वाघ नखे आणि दुसऱ्या हातामध्ये महाराजांचे पिछवा आहे. पिछवा म्हणजे एक प्रकारची सुरी, एक छोटा चाकू ज्याला दोन्ही बाजूनी धार आहे, म्हणजे असा पण चालू शकता असा पण चालू शकता, म्हणजे 180 डिग्री मध्ये तो चालू शकतो, कारण महाराजांकडे वेळ कमी असणार आहे. तुम्ही सुरी घेतली समजा इकडून मारायचा आहे आणि तुमचा हात इथं आहे, तुम्ही रिव्हर्स फिरवलं तर धार नसल्याचा उपयोग काय होईल? पण महाराजांचं लॉजिक काय, इकडून संधी मिळाली तरी वार व्हायला पाहिजे आणि इकडून तरी मिळाली म्हणजे रिव्हर्स घेत असो नाही तर फ्रंट घेत असो, पण वार मात्र झाला पाहिजे. पहिला टप्पा चिलखत फाटलं पाहिजे, आणि जर फाटलं तर दुसरा टप्पा त्याच्यात घासणं घालण्यासाठी निमुळत हत्यार पाहिजे, ते घालायचं. जर फिरवायला मिळालं वेल अँड गुड, नाही फिरवायला मिळालं तर फक्त जागेवर सुईसारखं घुसवायचं, जागेवर फिरवायचं, बाहेर काढायचं. ओके, का बरं असं करायचं, जे पिछवा महाराजांनी तयार केलता, जी वाघ रंग महाराजांनी तयार केली ठीक आहे, कॉमन होती का, अशी नॉर्मल होती का, रक्ताला पुस्तकाचा स्पर्श जरी झाला असताना तरी जगातलं पॉइजनस विष त्याच्यावर लावलेलं होतं, कोबरा नाव वगैरे असतो की नाही. अहो महाराजांची सगळे तर साथीदार करून 12 पंधरा 18 पंधरा जातीचे, म्हणजे ते मान बिंग मातक बितक ज्यांना साप मुंगूस धरणे फिरणे सगळ्या कला माहिती आहेत, असे सगळे लोक महाराजांच्या सोबत. महाराजांना क्वालिफिकेशन काय का, तुला स्वराज्यामध्ये आहे ना निष्ठा, घे माझ्यासोबत, मासा एक गारुडी धरला असेल ना महाराजांनी, तो गारुडी धरून ते विष त्याला ते त्याच्या ओतकेले असेल ते पिवळसर विष असते की नाही, ते त्या बिछव्याला दोन्ही बाजूनी लावले. बिछवा मारायला जागाच नाही भेटली तर नुसते वाघ नखाव कापायला पाहिजे, वाघ नुसते जाळीत घुसलं की नाही तिथं रक्ताचा स्पर्श होईल ना तरी तो मरू शकतो. एकदा ब्लडला वाघ नखाचा किंवा बिछव्याचा स्पर्श झाला कुठल्याही परिस्थितीत अफजल खान मारला जाणार, एवढ्या तयारीचा हत्यार मारणे वापरलं. पण कसं, 4 इंचाचं वाघन आणि 6 इंचाचा पिछव, मायक्रो टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी मॅक्रो प्रश्न एवढा मोठा अफजल खान त्यांनी संपवला. आता इंजिनियर म्हणून याच्यात आणखी एक प्रश्न आम्हाला असा बघायचा आहे की वाघ नखाची आयडिया महाराजांनी डेव्हलप कशी काय केली? ठीक आहे, त्याचं चिलखत फाडायचं मान्य, त्यासाठी काहीतरी हत्यार पाहिजे. त्या काळात मराठे किल्ल्यावर चढून जायचे, तटावर चढून जायचे, असे भिंतीवर चढून जायचे, कसे माहिती आहे का, रॅपलिंगने जायचे, दोन हातामध्ये दोन वाघ नखं घालायचे आणि ते वाघ नखाचा आधार घे, कारण तुम्ही तुमची बोट आहेत ना ते खडकामध्ये बसू शकत नाही आणि खडकात बसली तर तुमचे रक्तबबळ तुम्ही होऊ शकता, म्हणून काय करायचं, या बोटांमध्ये हत्यार घालायचे आणि असं घोरपड कशी पंजा मारत जाते तसं किल्ल्यावर मराठ्या चढून जायचे. सिंहगड किल्ला जो मराठ्यांनी घेतला, 300 मावळे तानाजी मालुसरे बरोबर जे रस्सी लावून वर गेले ते काही घोरपडीमुळे नाही गेले, नाही तर आपल्याकडे पवाडी पूर्वीची आपण आहे तो काय लिहिले काय सांगतात, यशवंती छान यशवंती हे खाली रिमोट कंट्रोलची गाडी आहे खाली, अरे तो प्राणी आहे त्याला माणसं लावणं शक्य नाही. तुम्ही सर्कसमध्ये घोरपड बघितली का, सर्कसमध्ये गाढव बघितलं का, सर्कसमध्ये विद्वान प्राणी असतात, वा
हत्ती सिंह घोडा गाढव असतं का डुक्कर असतं का माकड असतं का असतं मी कोणाला विचारतोय अरे एखादा अपवाद केसमध्ये एखादा ठिकाणी माकड सापडू शकतं पण बेसिकली सर्कसमध्ये काय सापडतं अस्वल वाघ सिंह बरोबर असं सगळं कोला लागले सापडतं का दुसरे तलाव जे नाचत नाहीत ते प्राणी सर्कसीत सापडत नाही गोरपड सापडेल का मराठे किल्ला जे चढून जायचे त्याला हे इंजिनिअरिंगचा आधार आहे ते वाघ ना कादर घालून पहिला एक मावळा जायचा त्याच्या कमरेला दरवा तो दोर बांधलेला असायचा तो सुरक्षितपणे वर गेला की तो ती रस्सी खाली सोडायचा त्या रस्सीला पकडून एक माणूस आणखी जायचा तो बाकीच्या रस्सीची लाईन टाकायचा आणि मग ते शिड्या लावून वरती यायचे डोंच्याचा कडा असं चढून 300 मराठ्यावर गेलते आणि म्हणून मोगलांना किल्ले का पडायचे मोगलांचे माहिती का 30 फुटाची भिंत मराठ्यासाठी काहीच नसायची ते असे रॅपिंग करून वर चढून जायचे मग 4000 फुटाच्याकडे पण चढणारे मराठे होते ना शिवाय हे महाराजांकडे एक एक्सपर्ट ब्रँच आहे की जी फक्त कड्यावर चढण्यासाठी एक्सपर्ट आहे डिपार्टमेंटेशन आहे बरं का की त्या मावळ्याचं काम काय रात्री गेला की पहिला तो त्याने वर जायचं रस्सी सोडायची एक रस्सी खाली आली मराठे सगळे किल्ल्यावर बसले प्रश्न संपला एक रस्सी आली ना ते फोल्डिंगची रस्सी असते बघा त्याला शिडी लावणे म्हणते त्या शिडीवर फक्त पाय टाकत टाकत वर जायचं इझिली तुम्ही जिना कसा वाचून जाता एवढ्या इझिली मराठे वर जायचे म्हणून मराठ्यांचे किल्ले कोणाला जिंकता आले नाही आणि मराठ्यांनी एकही किल्ला कोणाचा जिंकल्याशिवाय सोडला नाही कारण इंजिनिअरिंगची टेक्नॉलॉजी नाही मुघलांचं कसं असायचं मी नाही जाऊ तू जा तू नाही तू जा कारण पडलो तर गेला ना आता मला सांगा डोंजेचा गडा चढून जात आली मराठ्यांनी असं केलं असेल का नुसतं वाघ न घातलं तो मावळावर चढून गेला खालचे मावळे काय तर उभे राहिले असतील का तुम्ही बिल्डिंगचं बांधकाम जेवढे बघता पहिल्या फ्लोरला काय लावलेलं असतं जाळे लावलेले असतात ना की जर वरून हात पडला तर कुठे पडला पाहिजे जाळी मग मराठे खाली जाळी पकडत नसतील का कारण असला ट्रेन माणूस परत तयार करणं किती वर्ष लागतात मग तो मरून द्यायचा का नाही तो वर गेला की किल्ला जिंकला मग एवढा इम्पॉर्टंट माणूस तो मरून देतील का मराठे म्हणून त्याच्या कमरेला पण रस्सी बांधलेली ना की त्याने पण मध्ये मध्ये ती ब्लॉक करत जायची की पडला तर हात द्यावा आला पाहिजे कधी तुम्हाला म्हणता मिळते समजा वर चढण्यासाठी मध्ये एखादं झाड लागलं तर पॅरेलल रोप त्या झाडाला बांधायचा की जर 15 फुटांवर पडला तर पहिला कुठं पडेल ते झाडापर्यंत म्हणजे परत 3000 फूट वर चढायचं का फक्त 50 फूट वर चढायचं असं बॅकअप घेत घेत ते वर जायचं आणि रात्रीच्या अंधारात म्हणजे नाईट विजन गॉगल नसताना मराठी कार्यक्रम करायचे किती मोठे इंजिनियर आहे आता सैनिकाकडे नाईट विजन गॉगल असतात ते तर रात्रीच्या अंधारात चढून जायचे बरं मध्ये साप येऊ शकतो नाग येऊ शकतो एखादा विंचू येऊ शकतो काही तुम्हाला असू शकतं मग त्याच्यावर पण काहीतरी हत्यार महाराजांकडे माणसं वापरत असतील ना की साप चावलं तर काय करायचं तिथे वडू वावड असेल त्याने चोच मारली तर काय करायचं शिवा काही ठिकाणी गरुडाचे पिल्ल असतात ते त्यांच्या रक्षणासाठी गरुड पण हल्ला करू शकतो माशावर तुमचं प्रोटेक्शन काय तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते किल्ल्यावर चढायचे आणि जर एक वाघ न धरून जर माणूस 50 फुटाचा वर चढू शकतो किंवा 50 किलोचा 100 किलोचा त्या वजनावर वर चढू शकतो तर एवढ्याच वजनाने मेटलची बनलेली जाळी सुद्धा तोडता येऊ शकते आणि म्हणून त्या वाघ नखांचा उपयोग जे रॅपलिंगसाठी वापरला जायचं त्याचा पर्यायी अल्टरनेट उपयोग म्हणून शिवाजी महाराजांनी अफजल खान प्रसंगी तो वापर केला याच्यानंतर परत कधीही केला नाही कारण लोकांच्या लक्षात आलं शिवाजी महाराजांना भेटायला जाणे म्हणजे डायरेक्ट त्याच्यामुळे परत कोणी महाराजांना भेटायची डेरिंग केली नाही मिर्झा राजेशी भेटला पण तो खूप घाबरलेला होता महाराज गेले पहिले चेकिंग केली इथं कम्युनिकेशन स्किलचं काम आहे बरोबर का महाराज गेले पुरंदाच्या तरजाला गेले त्यावेळी गेले मिर्झा राजेशीला भेटले तर मिर्झा राजेने 300 फुटावरची महाराजांना उभं केलं म्हणजे थांबा तुमची चेकिंग करायची मला त्यांचा पी होता मिनशी उदयराज बरं महाराजांचे बॉडीगार्ड पण म्हणले सोबत नको तुमचा एक एक बॉडीगार्ड किती खतरनाक असतो ते आपल्या खानांनी बघितले मला बघायचं नाही काय तो कसला तो जीवा महाला आणि कसला तो संभाजी कावजी आणि कसले ते तुमचे बॉडीगार्ड म्हणजे नाही एक खरी नको तो हुशार नव्हता त्यांनी 10 म्हटला परवानगी दिली मी एकाला देणार नाही महाराज 300 फुटावरच असे पायी पालखीने काय नाही पायी चालत महाराजचे गाड पण लांब शांगण्याच्या बाहेर चेकिंग वगैरे झाली महाराजांना तो भेटला घाबरून घाबरून भेटला आणि तो म्हटला महाराज तुम्ही मला भेटायला तुम्हाला भीती नाही वाटली की 1,25,000 सेना सगळ्यामध्ये तुम्ही बॉडीगार्ड न घेता कमरेला काही हत्यार नाही काय नाही तुम्ही मला भेटायला तुम्हाला भीती नाही वाटत मृत्यूची महाराजांचं कम्युनिकेशन स्किल बघा काय सांगतात महाराज हुजूर मोठ्या भावाला भेटायला जात असताना छोट्या भावाने भीती कसली बाळगायची
जर लक्ष्मण रामाला भेटायला गेला तर लक्ष्मण कशाला सोबत हत्यार घेऊन जाईल, कारण थोरल्या भावाला भेटायला जाताना विश्वासघाताचा प्रश्नच कुठे येतो? झालं म्हणजे जरा जेशी जो मिर्झा ने देशी दिल्लीहून निघताना असं म्हणाला, ओ शिवाजी और उसका स्वराज दोनों तबा करके आता हूं। आता म्हणा त्याला काय म्हणतात, आप मेरे बड़े भाई, आप राम, मैं तो छोटा लक्ष्मण, आप गद्दी पे बैठे के मैं आपकी सेवा करूंगा, आप राजपूत, मैं मराठा राजपूत, एल्डर ब्रदर मराठा यंगर ब्रदर, मुझे सगळे असे भाषण आल्यानंतर तो मिर्झाने विचार करायला लागला, ते औरंगजेबाचं खरं का ह्याचं खरं? मग तो मिर्झा का म्हणतो तुम्ही हत्यार बित्तर काय नाही आणलं? म्हणजे हत्याराची गरज नाही, जब मैं अपने लोगों को मिलता हूँ तो हत्यार साथ में नहीं रखता हूँ। म्हणजे तुम्ही माझे आहात, आता समजा तुम्ही एखाद्या माणसाला मदतीसाठी फोन केला की साहेब मला एवढी मदत केला, आणि समोरचा माणूस म्हटला मी तुमचाच आहे साहेब, तुमचा प्रश्न निकालत निघाला ना मदतीचा, कळतं तुम्हाला? तुम्ही मला गेले 100 रुपये तो म्हणणार हे पाकिट तुझं आहे, तुमचं काय झालं त्याला? बरोबर ना? तसं मारायला आलाय शिवाजी महाराजांना, शिवाजी महाराज काय सांगतात, मिर्झा राजे मैं तो आपका ही हूँ, मिर्झा राजे ने शपथ वो घेतली त्या दिवशी, आपको भी बचाऊंगा, आपका स्वराज भी बचाऊंगा, मुझे मालूम नहीं था कि इतना नेक इंसान को मारने के लिए औरंगजेब ने मुझे भेजा है। कम्युनिकेशन स्कीम, मारायला आलेला माणूस वचन देतो तुम्हाला पण सोडवतो आणि तुमचं राज्य पण वाचवतो। मग हे इंटरव्ह्यूला कामाला येतं बरं का? समोरच्याने प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स, मग सांगायचं आपला एक्सपिरियन्स नसलं तरी लांब त्याचं सांगायचं, म्हणजे ओके ओके ठीक ठीक। मग इंटरव्ह्यू देण्याची कला असते बरं का? इंटरव्ह्यू घेतो मी तुमच्याकडून, ज्याला नोकरी नको असेल त्याने मला द्यायचा इंटरव्ह्यूला, कारण आपल्याकडे माणूस आले तो इंटरव्ह्यू देत नाही, इंटरव्ह्यू घेतो म्हणजे तो मालक बनतो, कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कन्सेप्ट आपल्या दिली, स्वतःचं राज्य। राहिला प्रश्न किती वाजले? 6 वाजेपर्यंत संपूया, ए पाचशे बॅक बेंचर्स परत लोक 6 वाजेपर्यंत संपूया का? हातवर करा, चालेल ना? आता संपू का? त्याला वाटते आता संपू दे, हातवर करा, म्हणजे मी सुटलो, चेक मी ऑलरेडी घेतलेला आहे, तर तुम्ही काही करू नका। कम्युनिकेशन हा इंजिनिअरसाठी एक मोठा प्रश्न आहे। शिवाजी महाराजांनी कम्युनिकेशनचा प्रश्न सोडला, ज्याला कम्युनिकेशन जमतं तोच पुढे आयुष्यात मोठा होतो। उदाहरण तुम्हाला सांगतो,